मंडळी, हीच ती जागा शनिवारवाडा, जेव्हा आपल्या हिंदुस्थानामध्ये मराठी शाहीचं साम्राज्य होतं, मराठी शाहीचा वसक होता, त्यावेळी अहमदशाह अब्दाली आणि सदाभाऊ पेशवे यांच्यामध्ये युद्ध झालं होतं पानिपतचं. तर त्या पानिपतच्या युद्धाची किंवा हिंदुस्थानामध्ये ज्या काही घडामोडी होत होत्या त्याचं सूत्रसंचालन या वाड्यातून होत होतं, जे पुण्यामध्ये असणारा हा शनिवार वाडा इथून होत होतो. पण म्हणजे असं काय घडलं होतं ज्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठे पेशव्यांना नेहमी दोष लावतात, गालबोट लावतात या पेशव्यांना, असं काय घडलं होतं पेशव्यांकडून? तर यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. ऍक्च्युली मेन रिझन असं होतं, छत्रपतींच्या कडे जे एक सूत्री अंमल होता मराठशाहीचा, ते काही कारणास्तव पेशव्यांकडे आला, ह्याचा एक राग होता आपल्या मराठी लोकांमध्ये, मराठ्यांमध्ये. आणि दुसरं म्हणजे एक रिझन, आता आपण पानिपत विषयी बोलूया. पानिपतमध्ये सदाभाऊंकडे नेतृत्व होतं आपल्या मराठीशाहीचं, ज्याच्यामध्ये पानिपतमध्ये लढाई सुरू होती. पण त्या ठिकाणी माझ्या वाचनामध्ये अशा काही गोष्टी आल्यात ज्याच्यामुळे पानिपत नंतर जे मराठे वाचून महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी पेशव्यांना खूप मोठा दोष लावला. पानिपतच्या लढाईचं बोल त्यांना आजही लावलं जातं. असं काय घडलं होतं पानिपतमध्ये ते तुम्हाला मी सांगतो. आता काही मिळालेल्या माहितीवरून असं वाटतं किंवा असं काही काही लोक बोलतात की सदाभाऊ पानिपत युद्धामधून पळून गेले होते, मराठ्यांना मरणासाठी सोडून सदाभाऊ पळाले होते. तर अशा ठिकाणी बऱ्या ठिकाणी काही लेखी माहिती मिळाली, मी तुम्हाला दाखवत होता, ज्याच्यामध्ये असं लिहिलंय. पानिपतचं युद्ध होतं तेव्हा विश्वासराव पडले म्हणून सदाभाऊ अंबारीतून खाली उतरले. त्यावेळी लोकांना वाटलं की सदाभाऊ पण पडले त्यामुळे आपली सेना अस्तव्यस्त झाली, पण ऍक्च्युली सदाभाऊ त्या गर्दीमध्ये हरवले आणि ते निघून गेले जंगलामध्ये, असं इतिहासामध्ये बऱ्या ठिकाणी काय काय लोकांनी सध्या लिहिलेलं आहे. भारत भूमि के वो योद्धा जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है. तर सदाभाऊ पानिपत मध्ये मेले मारले गेले नव्हते, तर सदाभाऊ जिवंत होते अशी माहिती या ठिकाणी भेटते. बघूया आपण डिटेल मध्ये. तर मंडळी, आधी आपण पाहूया कोण होते पानिपत लढाईचे प्रमुख सेनापती श्रीमंत पेशवे सदाशिवराव भाऊ. श्रीमंत सदाशिवराव भाऊ हे बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांचे चिरंजीव होते. यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1730 मध्ये पुण्याजवळ जे सासवड गाव आहे त्या ठिकाणी झाला होता. इसवी सन 1741 मध्ये जेव्हा चिमाजी अप्पा वारले तेव्हा सदाभाऊ फक्त 10 वर्षाचे होते. चिमाजी अप्पा यांच्यासारखे सदाभाऊ पण सेम होते. लहानपणापासून त्यांच्यामध्ये भव्य कल्पना, अपाट कर्तृत्व, बुद्धिमत्तेचे तेज, तडप, कारभारातील प्रभुत्व, दृढ निश्चय, तरतरीत आणि ते पाणीदारपणा हे त्यांच्यामध्ये गुण होते. जितके लेखणीमध्ये तरबेज होते तेवढे तलवारबाजीमध्येही तरबेज होते. सदाभाऊंनी पहिल्यांदा लढाईमध्ये आपलं नेतृत्व दाखवलं ते निजामीविरुद्ध, आणि त्यावेळी त्यांनी दौलताबादचा किल्ला सुद्धा सर केला होता. विशेष म्हणजे मंडळी, आपल्या शिवाजी महाराजांच्या काळापासून निजामशाही विरुद्ध आपला लढा असायचा, पण निजामशाही संपवण्याचं जे श्रेय जातं ते सदाभाऊंना जातं. जेव्हा निजामशाही संपली, हरलेला निजाम जेव्हा हात बांधून त्यांच्या समोर आला तेव्हा सदाभाऊंनी इब्राहिम खान गार्डी यांना निजामाकडून मागून आपल्या तोफखान्यासाठी त्यांना आपल्या सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. इसवी सन 1750 मध्ये सदाभाऊंनी अल्पवयात राजकारणामध्ये प्रवेश करून उदगीरची लढाई, त्याचबरोबर पंढरपूर जवळ असणाऱ्या सांगोला या ठाण्यावरती स्वारी असे पराक्रम केल्यामुळे नानासाहेब पेशवे यांनी आपली पेशवाईची तलवार सदाभाऊंना दिली होती. आणि 14 मार्च 1760 मध्ये पानिपतच्या लढाईची सूत्र ही सदाभाऊंकडे सोपवली होती नानासाहेब पेशव्यांनी. शस्त्र पूजन के समय आपने पेशवा तलवार सदाशिव को क्यों दी? सदाशिव का हर कदम हमेशा मराठा साम्राज्य के हित में ही रहा है. मंडळी, पानिपतची लढाई झाली, आपण जरी हरलो असलो तरी या पानिपतच्या युद्धाने नुसती अहमदशाह अब्दालीचीच नव्हे तर संपूर्ण अफगाणिस्तानच्या ज्या साम्राज्याची कंबर मोडली होती. 2 मोती गळाले, 20 अशरफी गेल्या, खुर्दा रुपयाची तर गणतीच नाही.
असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन आतापर्यंत अनेक इतिहासकारांनी केलेलं आपण ऐकलं असेल. आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे पानिपतच्या लढाईमध्ये सदाशिव भाऊ मारले गेले असं इतिहासकार बोलतात. पण हा व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला ही गोष्ट खरं वाटणार नाही, कारण पानिपत वरील सदाभाऊंच्या मृत्यूबाबत अनेक आख्यायिका आहेत. या घटनेवर खूप लोकांनी लिहिलेलं आहे. मी एक लिंक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करतो, ती नक्की बघा. भाऊ मेलेच नाही असं मानणारा एक गट आहे, जसं की मी आणि खूप सारे जण. पहा या लिंक्स. म्हणजे या ठिकाणी इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं मला वाटतं. जेव्हा शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका झाली होती तेव्हा सोबत होते छोटे शंभूराजे. शंभूराजांना घेऊन प्रवास करणं थोडं रिस्की होतं, म्हणून शिवाजी महाराजांनी असा कल्ला उठवला होता की संभाजी महाराज मरले वारले असं आवाज उठवला होता. मला वाटतं त्याप्रमाणे ही घटना पण सेम असावी. सदाभाऊंना सुखरूप राहावं हे कळण्यासाठी आपल्या मराठ्यांनी ते वारलेत असं डिक्लेअर केलं असावं असं मला वाटतंय. म्हणजे पानिपतची लढाई झाली होती ना, त्यातूनच काही अंतरावरती हरियाणामध्ये रोहतक नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सांगी हे गाव आहे. या ठिकाणी सदाशिवराव भाऊ यांचं मंदिर आहे. सदाशिवराव भाऊंनी या ठिकाणी वास्तव्य केलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षाही घेऊन या ठिकाणी मठ उभा केला होता. येथे भाऊने आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस या ठिकाणी काढले गेले अशा आख्यायिका आहेत. या गावातल्या लोकांचा असा विश्वास आहे की युद्धानंतर सदाशिवराव भाऊ हे आपल्या गावामध्ये येऊन राहिले होते. भाऊंच्या नावाने येथे एक आश्रम आहे. या आश्रमाचं नाव डेरा लादीवाला असं आहे. या डेऱ्यात श्री सिद्धीबाबा सदाशिवराव दत्ता उर्फ भाऊराव यांची गादी आहे आणि त्यांची संबंधी याच गावामध्ये आहे. सांगी गावातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की 1761 मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये मराठेशाहीचा पराभव होत होता तेव्हा सदाभाऊ जखमी झाले होते. सदाशिवभाऊ पेशवे जखमी अवस्थेमध्ये घोड्यावरून युद्धभूमीतून बाहेर पडले आणि जखमी आणि अर्धवट शुद्धीमध्ये ते सांगी या गावामध्ये पोहोचले होते. तर मंडई हरियाणामधील सांगी या गावामध्ये असणारी ही समाधी पाहिल्यावरती असं दिसतं की पानिपतच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊ मारले गेले नव्हते, ते तेव्हा जिवंत होते असं याच्यावरून दिसतं. कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट पटकन भेटतील.